उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 3 येथे एका रिक्षा चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहतूक पोलिसावर हल्ला केला आहे. ही घटना गुलशन टॉवर जवळ घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मद्यपान केलेल्या ऑटो चालकाने आणि त्याच्या साथीदारांनी वाहतूक पोलीस मोहन पाटील यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात ट्रॅफिक कर्मचारी गंभीरपणे जखमी झाला असून घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ऑटो चालकाला ताब्यात घेतले आणि त्याला मध्यवर्ती पोलीस स्थानकात आणले. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, उल्हासनगर.